14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर निवडणूक आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूक पूर्व आढावा घेतलाय। 11 ते 13 मार्च या 3 दिवसात निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसंच काश्मीर खोऱ्याला भेट देणार आहेत। आयोगाने उत्तर प्रदेश तसंच पश्चिम बंगालचा सुद्धा आढावा घेतलाय। त्यामुळे आता जम्मू काश्मीर मधून दिल्लीत परतल्यानंतर आयोग तातडीने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे। 11 किंवा 12 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे। त्यातच 14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणुकीपूर्वीचा आढावा घेतला आणि त्याच पार्श्वभूमीवर 11 ते 13 मार्च या 3 दिवसात निवडणूक आयुक्त हे जम्मू विभाग तसंच काश्मीर खोऱ्याला भेट देणार आहेत। त्यानंतर दिल्लीत ते परतील आणि यानंतर 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याची मोठी माहिती आता साम टीव्हीच्या हाती आली आहे।